पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. विधानसभा अध्यक्षांच्या सदस्यत्व रद्द करण्याच्या अधिकाराचा फेरविचार व्हावा, सर्वोच्च न्यायालयाकडून संसदेला सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोची. गृहमंत्रालयालाच माहिती नाही, तुकडे तुकडे गँग. माहिती अधिकारातून माहिती उघड. रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ. वाड्रा यांना गुंतवणुकीत मदत करणाऱ्या उद्योजकास अटक. सुरतच्या मार्केटमध्ये भीषण आग. आगीत अनेक कपड्यांचे दुकानं जळून खाक. उबर इट्सची सेवा होणार बंद. झोमॅटोने घेतले सर्व हक्क विकत. दोन्ही कंपन्यांमध्ये 2500 कोटींचा करार. देशात 1 जूनपासून 1 देश 1 रेशन कार्ड योजना होणार लागू. देशात आता कुठेही रेशन कार्ड करता येणार पोर्ट. चीनमध्ये नव्या आजाराने आतापर्यंत 4 जणांचा बळी. जागतिक आरोग्य संघटनेने बोलावली बैठक. छत्रपती शिवाजी महाराजांशी मोदींची तर तानाजीसोबत अमित शहांची तुलना. सोशल मीडियातून नाराजीचा सूर. मला नाईट लाईफ हा शब्दच आवडत नाही. नाईट लाईफच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया. नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटाचा टीझर आउट. टीझरमधूनच अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची प्रेक्षकांवर छाप. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूब.